नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. भिंगारे येथील कॅन्टोनमेंट बोर्डच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या घरांवरील पत्रे वादळात उडून गेले. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा संसार उघड्यावर पडला. छतावरील पत्रे उडाल्याने घरात बसलेले लोक व बाहेरील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भिंगार येथील कॅन्टोनमेंट बोर्डच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या घरांवरील पत्रे कालच्या वादळी पावसात उडून गेल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. काही महिन्यांपूर्वीच या वसाहतींचे नूतनीकरण करण्यात आले होते, परंतु निष्कृष्ट कामामुळेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप कर्मचारी लावत आहेत. पावसाने पहिली हजेरी दिली, परंतु कॅन्टोनमेंट सफाईवाला कर्मचाऱ्यांचे जे क्वार्टर्स आहेत ते निष्कृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळं ते सर्व पत्रे वगैरे उडाले, परंतु काही जीवित हानी नाही झाली. हे आम्ही ईश्वराला तेवढं त्यांचं धन्यवाद करतो. परंतु कॅन्टोनमेंट CO आणि बोर्ड मेंबर्स ह्यांनी जर लक्ष दिलं असतं तर हे काम चांगल्या दर्जेचं झालं असतं, परंतु ते चांगल्या दर्जेचं झालं नाही. सुलभ शौचालय जे आत्ता बांधले 3-4 महिने झालेले आहेत, त्याचेसुद्धा पत्रे वगैरे उडून गेलेत. आणि हे क्वार्टर ब्रिटिश काळाचे असल्यामुळं हे कच्चे आणि कमकुवत ताकद यांची कमी झालेली आहे. त्याच्यामुळं कॅन्टोनमेंट बोर्डाच्या मेंबर्सला आणि कॅन्टोनमेंट बोर्डाच्या CO ब्रिगेडियरला आमची हे सफाईवाल्या कर्मचाऱ्याच्या वतीने एक विनंती राहील की यांना चांगल्या दर्जाचे क्वार्टर्स दिले पाहिजेत, नवीन बनवून. त्याच्यामध्ये सर्व सुविधा पाहिजेत, नाळ्याच्या सुविधा पाहिजेत, संडास बाथरूमच्या सुविधा पाहिजेत. अशी आम्ही बोर्डाला एक निवेदन भी सुद्धा उद्या देणार आहेत की लवकरात लवकर हे घर त्यांचे राहायची व्यवस्था करावी अशी त्यांना विनंती करण्यात येणार आहे. साधारणतः किती नुकसान झालं असं याच्यामध्ये, आणि हे क्वार्टर कधी बनवले होते? हे क्वार्टर फार 40-50 वर्षापूर्वीचे, जे आत्ता हे 100-150 वर्षापूर्वीचे क्वार्टर्स आहे. पण आता जे नवीन त्यांना त्याचं नूतनीकरण करण्यात आलं, त्याला जास्तीत जास्त 3-4 महिने झालेले आहेत. आणि त्याचे नवीन पत्रेसुद्धा इतके खालच्या दर्जाचे वापरलेले आहेत, त्याला साधे पाईप वापरलेले आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये ताकद नाही राहिली, आणि छोट्याशा पावसामुळं वाऱ्यामुळं ते उडून गेले, फार छपरं उडून गेले. पण लहान लहान मुलांना कोणाला काही झालं नाही. हेच आणि लाईटचे पोल बी काही वर्षाचे सडून गेलेले, ते सुद्धा पडलेले तुमच्या मागच आहेत, ते बी पाहू शकता तुम्ही. आणि कॅन्टोनमेंट बोर्डाने या कर्मचाऱ्यांकडं लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर त्यांना घरं बांधण्याची आणि त्यांची पर्याय व्यवस्था करावा, याशी आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही विनंती करू. काल झालेल्या वादळी पावसामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडले असून शहरात मोठे नुकसान झाले आहे. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.